सांगली जिल्ह्यात कोण बाजी मारणार? सांगलीकर महाविकास आघाडी सोबत उभे राहणार की महायुती सोबत? आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. आजच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर असून मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. तर 3 दिवसांनी लगेचच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सांगली जिल्ह्यातही निवडणुकीचं वारं जोरदार वाहू लागलंय. सांगली जिल्ह्यात कोण बाजी मारणार? सांगली जिल्ह्यातली जनता महाविकास आघाडीला कौल देणार की महायुतीला कौल देणार ते 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांचा पराभव केला होता. लोकांच्यात महायुतीबद्दल रोष दिसून येत होता. विधानसभेला काय होणार याकडे जाणकारांचं लक्ष आहे. सांगली जिल्ह्याच्या 8 मतदारसंघात जोरदार लढती होतील असं चित्र आहे. सगळे इच्छुक कामाला लागले आहेत. तिकीट कोणाला मिळणार, कोणाला डावललं जाणार, कोण बाजी मारणार असे अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक मतदारसंघात अटीतटीच्या निवडणुका होणार हे नक्की आहे. मावळत्या विधानसभेत सांगलीच्या 8 पैकी 5 जागा महाविकास आघाडीकडे आहेत तर 3 महायुतीकडे आहेत. यात काँग्रेसच्या 2, राष्ट्रवादीच्या 3 जागा आहेत. उर्वरित 3 मध्ये 2 जागा भाजपकडे आहेत आणि 1 शिंदेच्या शिवसेनेकडे आहे. वाळवा, शिराळा आणि तासगाव या 3 मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते. पलूस, कडेगाव आणि जत मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. मिरज आणि सांगली मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. तर खानापूर मतदारसंघात तत्कालीन एकसंघ शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. नंतर एकनाथ शिंदेच्या बंडखोरीत ते शिंदे गटाकडे गेले. 2024 विधानसभा निवडणुकीत काय होणार? या मतदारसंघात उलटापालट होणार का? कुणाचे किती उमेदवार निवडून येणार, कुणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.